असणार तुम्हाला फक्त तुम्ही अरे मागे घेणार तुम्ही एक एक विचारलं तर मी सर आता पुढचा पर्याय काय नेमका काय तुम्ही जो अर्ज आहे तो भेटायला काय पुढचा पर्याय पर्याय तुम्ही हायकोर्टात जाणार आहात का हायकोर्ट मध्ये डेफिनेटली जाणं एक ऑप्शन आहे या संदर्भात योग्य ते आम्ही सगळे डिस्कशन करून डिसिजन घेऊ पण मोस्ट प्रोबेबली आम्हाला हायकोर्ट मध्ये जावंच लागेल जसं मी काल सांगितलं होतं त्याप्रमाणे जर समजा इकडे नामंजूर झाला तर या न्यायालयाचा निर्णय हा फायनल असतो त्याच्या विरुद्ध जर काय करायचं असेल अपील तर आपल्याला हायकोर्ट मध्ये करावं लागेल आता वेळ जर आपण बघितली तर हायकोर्टाची वेळ संपलेली आहे हायकोर्ट मध्ये असं लगेच आता गेल्यामुळे होतच नसतं कधी वाईज पण आम्हाला उद्या जरी फाईल करायला लागलं तरी ते बोर्डवरही पण थोडा वेळ लागतोच त्याला तुम्हाला ऑर्डर कॉपी नितेश अण्णांच्या अजून मिळालेली नाहीये त्यामुळे त्याची कारण काय ती कळली नाही परंतु एकंदरीत जे ऑनरेबल जजनी आम्हाला सांगितलं डायसवरनं ते असं की जे मोबाईल फोन होते ते जप्त करायचे त्याकरता कस्टडीची गरज आहे कारण आपल्याला अजून मिळालेलं नाही सर उद्या शुक्रवारचा दिवस आहे जर उद्या हायकोर्टामध्ये ऍडमिट केलं गेलं नाही तर शनिवार आणि रविवार दोन दिवस कोर्ट बंद राहणार आहे उद्यापर्यंत तुम्ही या संदर्भात हायकोर्टात ऍडमिट करणार आहात का उद्या जरी फाईल केलं तरी ते बोर्डवर येईपर्यंत सोमवार मंगळवार हे दोन दिवस असे जातीलच कारण मध्ये सुट्टी आहे शनिवार रविवार तर डेफिनेटली सोमवार किंवा मंगळवार दरम्यानच्या काळात तुमची अशी नितेश राणे चौकशीसाठी हजर होती कायद्याने जे अधिकार दिलेले आहेत अटकपूर्व जामीनंतर जर कोर्टात मध्ये पेंडिंग असेल किंवा दाखल करत होतो आम्ही इकडे रिजेक्ट झाल्यामुळे आम्हाला पूर्ण अधिकार आहे की पोलिसांपासून बाजूला राहण्याचे आणि त्याप्रमाणे तो ऑप्शन आमच्याकडे कायदेशीररित्या आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काही हजर होण्याची काही गरज नाही जर वाटलं आम्हाला सरण तर तो ऑप्शन आमचा आहे हायकोर्टमध्ये नाही जायचं आता तुम्ही म्हणलात की तुमच्यासमोर ऑप्शन आहे सरेंडर होण्याचा तर पोलीस तपासासाठी नितेश राणे पोलिसांना सहकार्य करणार का ते सरेंडर होणार नितेश राणांनी या अगोदर देखील पोलिसांना तपासात सहकार्य केलेलं आहे आजचीच गोष्ट नाही या अगोदर देखील 25 तारखेपर्यंत नितेश राणे स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांचं स्टेटमेंट देखील रेकॉर्ड झालेलं होतं यापुढे देखील ज्या ज्यावेळी काही आम्हाला कोर्ट डिरेक्शन देईल किंवा पोलीस आमच्याकडे तपासामध्ये मदत मागतील आम्ही डेफिनेटली मदत करू सर आताच कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे त्यांचा मोबाईल जप्त करून त्यांना कस्टडीची मागणी देखील केलेली आहे तर आता नेमकं पोलिसांना सहकार्य करण्यासाठी नितेश राणे स्वतः पोलिसांसमोर शरण जाणार का हजर होणार की जर समजा आम्ही हायकोर्टमध्ये बेल ऍप्लिकेशन फाईल केला तर तो बेल ऍप्लिकेशन त्याच्यावर सुनावणी होऊन डिसिजन होत नाही तोपर्यंत मला बाजूला राहण्याचे पूर्ण कायदेशीर अधिकार आहेत त्याचा मी विचार करेन काय करायचं ते पण मोस्ट प्रॉब्ली आम्ही हायकोर्टमध्ये जाऊ आणि हायकोर्टमध्ये एकदा बेल ऍप्लिकेशन फाईल केल्यानंतर हायकोर्ट योग्य तो निर्णय घेईल म्हणजे ज्या प्रकारे आता सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती तोपर्यंत नितेश राणे बाहेर होते पोलिसांसमोर नव्हते त्याचप्रमाणे हायकोर्टामध्ये सुनावणी जोपर्यंत सुरू होईल तोपर्यंत नितेश राणे पोलिसांसमोर हजर राहणार नाही डेफिनेटली बरोबर ओके थँक्यू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.